सहा भारी स्कंदी घेबुनी येशू चढला कालवरी, येशू चढला कालवरी, क्रूस हा भारी स्कंदी घेबुनी येशू चढला कालवरी, येशू चढला कालवरी. मी बाळे जमाली प्रभूला गाणे गाऊ लागली, जेरुसालेमी बाळे जमाली प्रभूला गाणे गाऊ लागली. हो जाना हो जाना हो जाना हो जाना हो जाना, गाढवावरी येशूस्वर होई मधुगाण्यांचा नाद येई, गाढवावरी येशूस्वर होई मधुगाण्यांचा नाद येई. हो जाना माझ्या प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, प्रायचित्त काळातील गेले 5 सप्ताह आपण दयाकृत्ये व आत्मत्याग करून प्रभूच्या पुनरुत्थान रहस्याच्या उत्सवाची पूर्वतयारी करीत होतो. आज आपण सर्वजण विश्वव्यापी ख्रिस्त सभेबरोबर त्या उत्सवाला सुरुवात करण्यासाठी येथे जमलो आहोत. ख्रिस्त आमचा तारणकर्ता होता व तारणकर्ता म्हणून त्याला दुःख, मरण व पुनरुत्थान या अवस्थांमधून जाणे जरूर होते. याचसाठी ख्रिस्ताने मोठ्या विजयाने आपल्या पवित्र नगरीत प्रवेश केला. ज्या प्रवेशाने आमच्या तारण कार्याला सुरुवात झाली त्या प्रवेशाचे आपण भक्तिभावाने स्मरण करूया व ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करूया. क्रुसावरील त्याच्या दुःखात सहभागी झाल्यामुळे आम्हाला त्याच्या पुनरुत्थानात व नवजीवनात सहभाग मिळेल अशी आम्हाला आशा आहे. सर्वसमर्थ परमेश्वरा, या झावळ्या तुझ्या आशीर्वादाने पवित्र कर. आमचा तारणारा व राजा म्हणून आज मोठ्या आनंदाने आम्ही येशूचे स्वागत करीत आहोत. ख्रिस्ताच्या श्रद्धापूर्ण अनुकरणाने एक दिवस आमचेसुद्धा नव्या व शाश्वत यरुश्लेमात स्वागत हो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. संत मत्तयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. ते जेरुसलेमजवळ आले असताना जैतुनांच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे या. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. संदेष्टांद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे,
म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी आणि शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली आणि तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते आणि त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होजाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, स्वर्गलोकी होजाना. तो एरुश्रमेत आल्यावर सर्व नगर गजबजले आणि म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नाझरेतून आलेला हा येशू संदेष्टा होय. प्रभूचे हे शुभ वर्तमान. घोष करा जय घोष करा दाविद पुत्राचा जय घोष, घोष करा जय घोष करा दाविद पुत्राचा जय घोष. प्रभुच्या नामी तसे हा परम धन्य हा सत्पावन हा इस्रायलचा राज परम हा तोशी त्याचा करू जय घोष. घोष करा जय घोष करा दाविद पुत्राचा जय घोष, घोष करा जय घोष करा दाविद पुत्राचा जय घोष, घोष करा जय घोष करा दाविद पुत्राचा जय घोष. आज या मिस्सासाठी पुढील हेतू आहेत. परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी 11 हेतू आहेत. आत्म्यासाठी 20 हेतू आहेत. व धर्मगुरुपदाची 17 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल परमेश्वराचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार फादर ट्रॅव्हर फर्नांडिस. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू मानवजातीला नम्रतेचे उदाहरण घालून दिले. मानव होऊन व क्रुसावर प्राणार्पण करून त्याने तुझी इच्छा पूर्ण केली. त्याच्या दुःख सहनाचा आदर्श समोर ठेवून आम्ही तुझी साक्ष जगाला द्यावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. त्याच्या पुनरुत्थानात सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. पहिलं वाचन. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. उपमर्द व शितू यापासून आपले तोंड चुकवले नाही, कारण माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. शिणलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्यांची जीवा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. उपमर्द व शितू यापासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले, माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, माझ्या देवा तू मला का अंतरलास. माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का अंतरलास. मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात, ते वाकुल्या दाखवतात, ते ठट्ट्याने डोके हलवतात. त्याने परमेश्वर आपला हवाला टाकला, तो त्याला मुक्त करो.
तो जर त्यांचा आवडता असेल तर तो त्याला सोडवो. आपला प्रतिसाद माझ्या देवा तू मला का अंतरलास. कुत्र्यांनी मला वेढले आहे, दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे, त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत, मला आपली सर्व हाडे मोजता येतात. आपला प्रसिद्धात माझ्या देवा तू मला का अंतरलास. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात, ते माझ्या जग्यावर चिट्ट्या टाकतात. हे परमेश्वरा तू दूर राहू नको, हे माझ्या सामर्थ्या माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर. आपल्या प्रसिद्धात माझ्या देवा तू मला का अंतरलास. मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णीन, लोकसभेत तुझे स्तवन करीन. अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो त्याचे स्तवन करा. याकोपाचे वंशज हो तुम्ही सर्व त्याचे गौरव करा. इस्रायलांचे वंशज हो तुम्ही सर्व त्याचे भय धरा. आपला प्रतिसाद माझ्या देवा तू मला का अंतरलास. संत पौलाने फिलिप्पीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेल्याचे दुसरे वाचन. ख्रिस्त येशू तो देवाचा स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण स्वीकारले. येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. ख्रिस्ताने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण स्वीकारले. येतपर्यंत तो आज्ञाधारक झाला. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. संत मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन. यहुदा इस्करियत नावाच्या बारातील एकाने मुख्य याजकांकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल. त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वळांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्याने जाऊन वल्हांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो तुम्हामधील एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले. प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी मी तर नाही ना. त्याने उत्तर दिले, ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा ह्याने विचारले, गुरुजी मी तर नाही ना. तो त्याला म्हणाला, होय तूच.
मग ते भोजन करीत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद देऊन ती मोडली व शिष्यांस देऊन म्हटले, घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पीपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपस पिणारच नाही. नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल, कारण असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल, परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्या आधी गालीला जाईन. पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखडले तरीही मी कधी अडखडणार नाही. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. पेत्र त्याला म्हणाला, आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. नंतर येशू शिष्यांबरोबर गेशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे यांस बरोबर घेतले आणि तो खन्न व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अतिखिन्न झाला आहे, तुम्ही येथे थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, शक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेनुसार हो. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभर देखील माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हे मी पहिल्या वाचून टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, तुम्ही अद्याप विसावा घेता काय? पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ, पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. तो बोलत आहे इतक्यात पहा, 12 एक जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तरवारी आणि सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खून सांगून ठेवली होती की, मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लागलेच येशूजवळ येऊन, गुरुजी सलाम, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, मित्रा, तू येथे कशासाठी आलास? तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तरवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तरवार परत म्यानात घाल, कारण तरवार धरणारे सर्वजण तरवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे? त्याच वेळेस येशू लोकसमुदायास म्हणाला, एखाद्या लुटारूला धरावे जसे मला धरायला तुम्ही तरवारी आणि सोटे घेऊन बाहेर आलात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही, पण संदेशांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. मग येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकांच्या वाड्यापर्यंत धुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आज जाऊन शेवट काय होतो हे पहावयास कामदारांमध्ये बसला. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होते
आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघेजण येऊन म्हणाले की देवाचे मंदिर मोडाव्यास व 3 दिवसात ते बांधाव्यास समर्थ आहे असे ह्यांनी म्हटले. तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. येशू त्याला म्हणाला, होय आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हाला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पहाल. तेव्हा प्रमुख याचकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले आहे, आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे, तुम्हास काय वाटते? त्यांनी उत्तर दिले, हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराक मारून म्हटले, अरे ख्रिस्ता आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालिली येशू बरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. मग तो बाहेर देवडीवर गेल्यानंतर दुसरीने त्याला पाहून तिथल्या लोकांस म्हटले, हा नाझरेतकर येशू बरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते. तेव्हा तो शापोच्चरण करून आणि शपथा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात याच्या स्वाधीन केले. तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला आहे असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हास काय, तुझे तूच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले आणि जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांचे उपऱ्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. ह्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा जे वचन इर्मया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते असे की ज्याचे मोल इस्रायलच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले आणि परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले. मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने म्हटले, आपण म्हणता तसेच. मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात हे तुला ऐकू येत नाही काय? परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती आणि त्यावेळेस तेथे बरब्बा नावाचा एक प्रसिद्ध बंदिवान होता. यास्तव ते जमल्यावर पिलाताने त्यांस म्हटले, मी तुम्हाकरिता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे, बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला? कारण त्याने येशूला हेव्याने धरून दिले आहे हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला, त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या. इकडे मुख्य याजक व वडील यांनी बरब्बाला मागून घ्यावे आणि येशूचा नाश करावा म्हणून लोकसमुदायांचे मन वळवले. सुभेदाराने त्यास विचारले, तुम्हाकरिता या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बराब्बाला.
पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. तो म्हणाला, का बरे, त्याने काय वाईट केले आहे? परंतु ते फारच आरडाओरड करीत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे, असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले, मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. सर्व लोकांनी उत्तर दिले की, त्याचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबालावर असो. तेव्हा त्याने त्यांच्याकरिता बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले. नंतर सुभेदाराच्या शिष्यांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्याने त्याचे वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, हे येहुद्यांच्या राजा नमस्कार, असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्यांच्यावर थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता घेऊन गेले. ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणी एक कुरेनेकर मनुष्य त्यास आढळला. त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला पित्तमिश्रित द्राक्षरस प्यावयास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे वस्त्रे वाटून घेतली. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करीत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला. तो असा, तो यहुद्यांचा राजा येशू आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे आणि एक डावीकडे, असे वधस्तंभावर खिळले आणि जवळून येणारे जाणारे डोकी डोलवीत त्याची अशी निंदा करीत होते की, अरे, मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, स्वतःचा बचाव कर. तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली उतर. तसेच मुख्य याजकही शास्त्री वडील त्यांच्यासमवेत थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्रायलाचा राजा आहे, त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो देवावर भरोसा ठेवतो, तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे. जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशूने मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्थानी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारतो. मग त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखावयास दिला. इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की काय हे आपण पाहू. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. आपण गुडघे टेकूया व शांत राहूया. उभे राहूया. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभांगला. भूमी कांपली, खडक फुटले, थडी उघडली आणि मरण पावलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ शरीरे उठवली गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप आणि घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, खरोखर हा देवाचा पुत्र होता.
तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या. त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्यामागे आल्या होत्या. त्याच्यामध्ये मागदालिया मरिया, याकोब व योसेफ यांची आई मरिया आणि जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते द्यावयाची आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले. एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरेसमोर मागदालिया मरिया आणि दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक आणि परुषी पिलाताकडे जमून म्हणाले, महाराज, तो जिवंत असता 3 दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता ह्याची आम्हास आठवण आहे. म्हणून 3रा दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त कराव्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील आणि तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांस सांगतील. मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल. पिलात त्यास म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे, जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला. प्रभूचे हे दुःख सहन. आपण उभे राहून आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्या चौघाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्यास क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तदलको ततला, तिसऱ्या शिमयात उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेल्यांचा नायक राज पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर प्रत्येक प्रसंगी आपल्यासोबत असतो. त्याच परमेश्वराने आपल्या विनंत्या मान्य कराव्या म्हणून प्रार्थना करूया. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना. एक म्हणा, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले परमगुरु, महागुरु, धर्मगुरु व धर्मभगिनी यांना प्रभूने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. जे लोक अनेक संकटे दुःखे यांचा सामना करीत आहेत, अशा सर्वांना धीर व दिलासा देण्याची आपणा सुबुद्धी लाभावी म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. पास्काच्या रविवारी जे लोक स्नानसंस्काराद्वारे ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारणार आहेत, त्यांनी शेवटपर्यंत ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. जे लोक करोना व्हायरस ह्या आजाराने पछाडले आहेत, त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व हा विषाणू आटोक्यात यावा म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, श्रद्धेने तुझ्या चरणाशी आम्ही आमच्या हे विनंत्या व गरजा ठेवलेल्या आहेत, त्या तू ऐकून घे. या पवित्र आठवड्यात पवित्र जीवन जगण्यास तुझी कृपा व शक्ती आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत. प्रभू माझे जीवन सारे.
अतिले तुझ ठाई रे प्रभु माझे जीवन सारे अतिले तुझ ठाई रे दे तू माझे प्रभु जीवन सारे कृपा तुझी आम्हाले करना दे गे तू माझे प्रभु जीवन सारे कृपा तुझी आम्हाले करना दे प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे प्रभु माझे जीवन सारे अर्पिले तुझ ठाई रे बंधू भगिनींनो माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभु स्वीकार करो. त्याच्या नावाचे गुणगान गौरवून आपले त्याच्या ख्रिस्ती महामंडळाचे कल्याण हो. हे प्रभो तुझा एकुलता पुत्र येशू ह्याच्या यातना व मृत्यूमुळे आम्ही तुला प्रिय बनवत. एकट्याने आम्ही काही मिळवू शकत नाही. या परिपूर्ण समर्पणाद्वारे तुझे प्रेम व तुझी दया आम्हाला लाभो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ती योग्य व तारणदायक आहे. तुझ्या पुत्राने आपल्या यातना व मरण याद्वारे जगाला नवजीवन मिळवून दिले व तुझ्या वैभवाचे गुणगान गाण्यास आम्हाला प्रवृत्त केले. या जगावरील तुझी प्रीती व क्रुसावर खिळलेल्या ख्रिस्ताचे राजेपण क्रुसाच्या सामर्थ्याकडून आम्हाला प्रकट झाले. म्हणून हे प्रभू सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर स्वर्ग धरा के कोने कोने गूंजे तेरा नाम परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों गाम फैले तीनों गाम पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर धान्य है वह जो आता है परमेश्वर के नाम परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों घाम फैले तीनों घाम पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर प्रभु ईश्वर अखिलेश्वर प्रभु तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणांतून प्रभु येशू उठला, एल जगती पुनर्भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरु ऑझवर्ड, इतर धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठा विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता जनी कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून ते आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रधानची क्षमा कर. आम्हाला महापाप देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेचे सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य अधिकार व गौरव सदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून ज्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाची कोकरू पहा. त्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन.
प्रभु येशू ख्रिस्ताला आध्यात्मिकरित्या आपल्या अंतकरणात स्वीकारण्यासाठी आपण स्वतःची तयारी करूया. आपले डोळे क्षणभर आपण बंद करूया. प्रभु येशू ख्रिस्त या मिस्सा बलिदानामध्ये उपस्थित आहे व या मिस्सा बलिदानाद्वारे आपल्या कुटुंबात आपल्या घरात तो येत आहे. त्या प्रभूचा आपण स्वीकार करूया. माझ्या मागे म्हणा, हे माझ्या येशू, हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच, तू खरोखरच या अति पवित्र साक्रामेंतात, या अति पवित्र साक्रामेंतात हजर आहेस, हजर आहेस ह्या जगातील, ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो, मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास, व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे, भुकेलो आहे. परंतु मी या क्षणी, परंतु या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने, आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर, तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर, तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी, जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, एकरूप होतो तसाच मी आता, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी, स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे, एकरूप करीत आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त प्रसादरूपी अन्नाने तू आमची भूक तृप्त केली आहेस. तुझ्या पुत्राच्या मृत्यूमुळे आम्हाला आशेचा दीप दिसत आहे व आमची श्रद्धा दृढ बनत आहे. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला धीर व चिकाटी मिळो व पूर्ण मुक्तीकडे आमची वाटचाल होवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. काही सूचना. हे जे झावळ्या आपण या ज्या आशीर्वादित केलेल्या आहोत त्या मिस्सानंतर प्रत्येक विभागात त्याचे एक एक बंडल ठेवण्यात येतील. कृपया दिवसभरात आपल्या सोयीप्रमाणे घरातील एका व्यक्तीला पाठवून एक किंवा दोन पात्या आपल्या घरात घेऊन जायच्या आहेत. कृपया जास्त घेऊ नका. एक किंवा दोन पात्या आपल्या सोयीप्रमाणे दिवसभरात घेऊन जायच्या आहेत. विभाग प्रमुखांनी संध्याकाळी राहिलेल्या पात्या आपापल्या घरात उचलून ठेवाव्यात व लॉकडाऊन संपल्यानंतर देवळामध्ये त्या घेऊन याव्यात. आता आणू नये, लॉकडाऊन संपल्यावरच त्या देवळात घेऊन यायच्या आहेत. काही लोकांनी मला विनंती केलेली की फादर आपण वेरोनिकाचा पास ठेवूया, तर त्यांच्या विनंतीला मान देऊन काल रात्री आम्ही निर्णय घेतलेला आहे की आज संध्याकाळी वेरोनिकाचा पास असेल. तर आज संध्याकाळी 5 वाजता ख्रुसाच्या वाटेची भक्ती असेल, तदनंतर वेरोनिकेचे गायन असेल, गायनानंतर छोटंसं प्रवचन असेल व प्रवचन झाल्यावर अतिपवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद दिला जाईल. तर आज संध्याकाळी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता ख्रुसाच्या वाटेची भक्ती, तदनंतर वेरोनिकेचे गायन, छोटंसं प्रवचन व अतिपवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद असेल. आशीर्वादासाठी उभे राहूया. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा.
दयास्वरूप परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राच्या दुःख सहनाद्वारे आपल्या निस्वार्थी प्रेमाचे उदाहरण आम्हाला घालून दिले आहे. तुम्हाकडून ईश्वराची व लोकांची निस्वार्थी सेवा घडो व त्यामुळे तुम्हाला परमेश्वराचे अगणित आशीर्वाद मिळोत. आमेन. ख्रिस्ताने आपल्या मृत्यूने मृत्यू कायमचा नष्ट केला हे तुम्ही मान्य करता, तो तुम्हाला सर्वकाळचे जीवन दान करो. आमेन. आम्हासाठी त्याने नम्रता स्वीकारली, त्याचे अनुकरण तुम्हाकडून घडो व त्याच्या पुनरुत्थानात तुम्हाला सहभाग मिळो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देओ. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. मोजुनको प्रभू आमुचा बापा, तेजुनको आमाला बापा. मोजुनको प्रभू आमुचा बापा, तेजुनको आमाला बापा. ई जगतारक धाव सहाया, तव सुजनांची पाप हराया. तुझा वैभवी अंती घ्याया, हरण करी रे अमुचा तापा. मोजू नको प्रभू अमुचा पापा, त्याजू नको आम्हाला बापा. नको प्रभू आमुचा पापा, त्याजू नको आम्हाला बापा. घे बुनी येशू चढला.